सोशल मीडिया सेक्टर में काम करने के अनेक पहलू हैं। ये इधर से कुछ राजकीय विचार थे कि और पक्ष थे प्रसिद्ध दी सकते हैं, पर एक डेमोक्रेटिक वैल्यू, लोकशाही का मूलभूत अधिकार आणि सिक्युलरिझम या दोन गोष्टीच्या संबंधित त्यांची भूमिका आगळी दिसते आणि त्याच्याशी विसंगत कुठं काही घडत असेल तर त्या संबंधीच्या पोस्ट टाकणं, फेसबुकवर लिहिणं, आपली मतं व्यक्त करणं असं काम त्यांच्याकडनं केलं जातं। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे। असं असताना एखादी सध्याची शासकीय व्यवस्था आहे किंवा धोरण आहेत, निर्णय आहेत, त्याच्या विरुद्ध एखादी पोस्ट टाकली तर पूर्णपणानं अधिकाराचा गैरवापर केला जातोय आणि त्याच्या अनेक केसेस कार्यकर्त लोकांनी दिले। काही लोकांना समज करून सायबर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच सीआयडी मुंबई बीसीसीमध्ये बोलून अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधला गेला, दमदाती दिली गेली आणि एका तरुणाचं 27 दिवस तिथं कस्टडीमध्ये ठेवलं। 27 दिवस एकाला कस्टडीमध्ये ठेवलं कशाच्या अधिकारावर, कुठला कुठला कायदा कशाच्या उजनी केलं? त्याचं नाव आहे महादेव वाळदुरे। एक म्हणजे आमच्यासाठी 1 महिना 27 दिवस। तर या पद्धतीनं हा सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तिथल्या काही अधिकाऱ्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ती निषेधार्थ आहे, पण त्याच्या पाठीशी राज्य सरकारमधून काय सूचना केलेल्या आहेत याच्याबद्दलच्या खोलामध्ये जाण्याची गरज आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या बाबतीत बोलणार आहे। मला असं दिसतंय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये एका OSD अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला एक प्रोत्साहन दिलं जात आहे। ती व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जॉईन होण्याच्या पूर्वी एका राजकीय पक्षाचं काम करत होती, माझी काही तक्रार नाही, तो त्यांचा अधिकार आहे आणि राजकीय पक्षाचं काम मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त होण्याच्या पूर्वी त्यांनी केली। त्यांनी माझ्याबद्दल गलिच्छ लिहिलं, आणखीन आमच्या काही सहकार्याच्याबद्दलचा गलिच्छ फोन दिला आहेत माझ्याकडच्या, त्यांनी माझी काही तक्रार नाही का, त्यांचा अधिकार आहे। पण CM च्या कार्यालयामध्ये नियुक्ती झाल्याच्या नंतर त्या सरकारी अधिकारी होतात आणि सरकारी अधिकाऱ्याला या पद्धतीनं राजकीय पोस्ट हे टाकण्याचा अधिकार नाही आणि हा शासकीय शिस्तीचा सरसर भंग आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी। सुसंस्कृत प्राणा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाहून ज्या मुख्यमंत्र्यांचा लौकिक आहे त्यांनी आपल्या कार्यालयापासून हा असंस्कृत वागण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे जे कोणी काही अधिकारी असतील त्यांच्या बाबतीत कठोर कारवाई करावी। आज जवळपासच्या या ठिकाणी 70च्या आसपास तरुण वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आले जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना जे धमकवण्याचा प्रकार त्यांच्या भागामध्ये होतो आहे, स्थानिक पोलिसांच्याकडून केला जातो, या लोकांच्या पाठीशी कोणतरी उभं राहिलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे। आणि इथं मी पक्षीय दृष्टिकोनातून नाही पण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या संबंधीची भूमिका घेणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही मजबूतीनं त्यांना विरोध करू आणि या तरुणांच्या पाठीशी आम्ही मजबूतीने उभं राहू. एवढंच नव्हे तर यांच्यावर जे नोटिसांस काही खटले मारण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यासाठी काही कायदेशीर सल्लागारांना वरण घेऊन त्यांना कायदेशीर सहाय्य करणं यासाठी सुद्धा एक विभाग आम्ही आता सुरू करत आहोत. त्याशिवाय काही मुली त्याच्यामध्ये ज्या होत्या महाविद्यालयीन शिकणाऱ्या त्यांनी काही टीकात्मक पोस्ट टाकल्याच्या नंतर त्यांना अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्यांचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याच्या संबंधीची भूमिका ही काही शिक्षणतज्ञ केली जाते. मला असं वाटतं की महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये ही गरज असेल तर ते निंदनीय तर आहेच पण त्याला कठोरपणानं तोंड द्यावं लागेल. एका बाजूला असे जे तरुण व्यक्त होत आहेत त्यांना नोटीसच पाठवले जाते, परंतु कालच राज्य सरकारने एक GR काढला आहे ज्यामध्ये 11 अशा फर्म्स नेमलेल्या आहेत ज्या फर्म्स मार्केटिंग, PR, ॲडव्हर्टायझिंग अशा विविध क्षेत्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची प्रतिमा उजळवण्याचं काम करणार आणि यावरती कोट्यावधी रुपयांचा खर्च होणार आहे. सरकार काय नेमकं करू पाहते की त्याच्यामध्ये ही गोष्ट सहजसहज दिसते की सोशल मीडियासाठी काम करणाऱ्या खासगी 11 संस्था आज त्यांनी नेमल्यात अशा सरकारी पॅनलवर काम करणाऱ्या एका गृहस्थांनी माझ्याकडे नोंद दिली. म्हणजे या पुढील माहिती इन्फॉर्मेशन अँड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर डिपार्टमेंट जे आहे त्याच्यावरती सरकारची जवळजवळ सरकारचे कार्यक्रम हे देण्यामध्ये काही चुकीचं नाही, परंतु आता ईमेल कंपन्यांना काम देऊन आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जवळ असलेल्या काय टाकल्या तर आज सोशल मीडियामध्ये जे काम करतात, व्हॉट्सअपमध्ये काम करतात, फेसबुकमध्ये जे काम करतात, ट्विटरवर जे काम करतात त्या सगळ्या पोस्ट तपासणं सरकारच्या विरुद्ध काही नकारात्मक विरुद्ध कोणी जर करत असेल तर त्याला ताकदीनं उत्तर देणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या सगळ्या कंपन्यांचा उपयोग त्यांनी करायचे ठरवून दिसतो. हा सहसहज सरकारी पैशाचा अपव्यय, सरकारी पैसा हा स्वतःच्या विकास शरीरा त्या कार्यक्रमाला त्याचा वापर करण्याच्या संबंधीची ही भूमिका आणि दुसरी बाजू ह्याच्यामध्ये दिसते की ज्या सत्ताधारी पक्षांनी सोशल मीडियाचा प्रचंड वापर पूर्वीच्या सरकारच्या विरुद्ध एक अत्यंत भयानक अशा प्रकारची मोहीम काढून जो केला आज तोच सोशल मीडियाची नवी पिढी यांचं वास्तव चित्र त्यांना लक्षात आल्याच्या नंतर जी रिॲक्ट व्हायला लागलेली आहे त्यावर आज गव्हर्नमेंटमध्ये हे लोक भांबावलेले आहेत आणि त्या भांबावलेल्या परिस्थितीमधून आज अशा प्रकारचा याला तोंड कसं द्यायचं, त्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्यांची मदत कशी घ्यायची, सरकारी पैसा कसा खर्च करायचा या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित केलेले ही गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली. असं की पहिल्यांदा आम्ही राज्य सरकारशी एकदा बोलणार आहोत की बाबा ही गोष्ट या पद्धतीने चालती ही योग्य नाही, त्याच्या बाबतीत राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे. या उलट आज पोलीस दलाचा सायबर कॅफे हा विभाग असलेलो वेगळ्या पद्धतीने उत्तर या क्षेत्रातल्याच लोकांना यातना देत आहेत तर हे पहिल्यांदा बंद करा आणि हे जर करत नसतील तर मग कायदेशीर कारवाई करायचं विचारतो.